ब्राह्मण समाजाचे कार्यकर्ते दीपक रणनवरे यांनी आता आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. रणनवरेंनी 8व्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ मिळावं यासाठी त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली होती. साहेबाचा फोन आला आणि साहेबांना सांगितलं की आपली जी काही फाईल आहे ती आम्ही लवकरात लवकर घेतो आणि आपण उपोषण सोडावं. मी त्यांना म्हणलं आपण जिल्हाधिकाऱ्याला आदेश द्या. जिल्हाधिकारी साहेब आपल्याला मला एक पत्र देतील, तारीख द्या, वेळ द्या, त्यानुसार मी उपोषण सोडत तर नेमकी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची पार्श्वभूमी काय आहे आपण जाणून घेऊया. 2008 मध्ये जालन्यात ब्राह्मण संघटनांनी आर्थिक विकास महामंडळाची मागणी केलेली होती. अपर्णा रामतीर्थकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली बीडमध्ये आणि मागणी लावून धरण्याचं आवाहन देखील करण्यात आलं. 2010 पासून अनेक ब्राह्मण संघटनांकडून या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला. राज्यात अनेक भागांमध्ये आंदोलनं झाली, निवेदनं देखील देण्यात आली. 2 वर्षांपूर्वी अंबाजोगाईमध्ये या संदर्भात एक बैठक देखील पार पडली आणि या आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला. 23 नोव्हेंबर 2023 आंदोलक दीपक रणनवरे यांनी आपलं पहिलं आमरण उपोषण केलं. सरकारनं बैठकीचं आश्वासन दिल्यानंतर 14 डिसेंबर 2023 आमरण उपोषण मागे घेण्यात आलं. मात्र 14 डिसेंबर 2023 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह बैठकीत मागणी मान्य देखील झाली, अंमलबजावणीचं आश्वासन देखील देण्यात आलं. 3 सप्टेंबरला बैठक बोलावू तसंच सरकार सकारात्मक असल्याचं या लेखी आश्वासनात नमूद करण्यात आलं. आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवी मुंडे, सध्या आपल्या सोबत आहेत. रवी, या आर्थिक महामंडळाची मागणी ब्राह्मण समाजातर्फे गेली काही वर्षांपासून होतीये आणि आता उपोषण देखील रणनवरेंनी केलेलं आहे जे आता फडणवीसांच्या विनंतीनंतर मागे घेतल्या गेल्याचं देखील समोर येत आहे. काय नेमकी अपडेट? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक दीपक रणनवरे यांना फोन केल्यानंतर कुठेतरी सरकार आर्थिक विकास महामंडळासाठी सकारात्मक असल्याचं म्हटलेलं होतं आणि या अनुषंगाने आपण बैठक घेणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं. मात्र दीपक रणनवरे यांनी सरकारकडून लेखी आश्वासन मिळावं असा आग्रह धरला. त्या अनुषंगाने सरकारने लेखी आश्वासन दिलं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आणि त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की या संदर्भामध्ये 3 सप्टेंबर रोजी आपण एक बैठक घेणार आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक असेल आणि अर्थात ब्राह्मण समाजाचं शिष्टमंडळ सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे आणि या बैठकीमध्ये कुठेतरी आर्थिक विकास महामंडळाची चर्चा होणार आहे आणि त्या अनुषंगाने सरकार काही घोषणा करतं का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. ठीक आहे रवी, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.